donne, on t'apprend pour une manière de faire. Ah, t'es pas évêque, l'autre, tu sais, c'est un peu comme ça, tu vas essayer de faire. Mais tu as fait un film, tu as fait un film. Mais tu as fait un film, tu as fait un film. Tu sais, tu as fait un film, tu as fait un film. Tu as fait un film, tu as fait un film. इन्स्पेक्शन केला न्हू ओन्ली इन्स्पेक्शनाक 100 केलें तेणी पूण आयज मेरेन आमचे जेडीर तेणी कितेंच करूंक ना. 2017 हाचो कॉन्ट्रॅक्ट काबार जालोलो आनी आमी तेका रिक्वेस्ट केले न्हू जेन्ना मुतून आनी फुल डी जेडी काम करपाक मागता पळय तेन्ना तेणी कितें सांगलें की आमचें कितें सामान आसा तें आमकां घालपाक दी आनी लिव लिव करून कंटिन्यू करून जाय. आयज मेरेन तेणी वखद पोन्नीन जेटीचें 2017 काम बंद केलें तें एक काम जेटीचें चोडना वयल्यान आमची बरी जेटी चालू आसली पळय ती तेणी मोडून उडयल्या काम करता म्हूण आनी आयज फकत इन्स्पेक्शनाक येता तेज्या बगर आमी कोणाक कांय जायना. आमकां इतलें प्रॉब्लेम जाता हे कोणशाक सावन हे शेडीन आमी नुस्तें हाडचें पडटा लाडी सार हाडपाक आनी 10 बोटी येयल्यार आमकां डिझलूय थिंगा सोडपाक जायना आयसूय घालपाक जायना उदकूय घालपाक जायना कित्याक ती फेसिलिटी ना जेटी अंडर कन्स्ट्रक्शन आसा म्हणून. कोण कॉन्ट्रॅक्टर सोडून गेला तेका तेका खबर आसतली आमी कॉन्ट्रॅक्ट कांय दिना. आतां जेन्ना समज एक मनीस मेलो कितें जालें कोरोना जालो जावं कितें दुयेंस जालें हेल्थाचे प्रॉब्लम हेल्थाचे प्रॉब्लम आतां तेणी पळोवना ते कोणें क्लियर करूंक जाय. आमी जाता तेन्ना क्लिनिक्स करताय पूण तेणी ते उपाय घेवपाक जाय ते सारके करपाक आयज मेरेन तेणी कितेंच करूंक ना. 2017 सावन तेणी कितें केलां जेटी दाखोवचें आतां तेणी सांगलें 15 सावन आपूण तें प्रोसेस करून काम स्टार्ट करता म्हणून पूण जावपाक ना न्हू. मिनिस्टर आज आयला केला करता सांगला ताणें आमकां पळोवपाक करतलो पळय तेचें प्लॅनिंग जायतें आसा आतां ऑप्शन बांदता आमकां जेटी जाय आमी धंदो करता आमची बोटी बरी भाशेन लावन आमची हें बांदलां तो टॉयलेट बांदला तो टॉयलेट यो म्हाका कांय येता आसतना आयज इन्स्पेक्शन टॉयलेट दाखयता टॉयलेट आमकां कित्याक जाय पयली आमकां जेटी जाय टॉयलेट जाय मागीर ही बिल्डिंगां जाय पयली पयली जेटी रेडी करूंक जाय आली आनी मागीर तें स्टार्ट करूंक जाय आलें पूण आमी आयज आमचो मिनिस्टर येयलो म्हणून देव बरें जायत्या तेंपान तो आमच्या जायत्या वर्सांनी आमचे जेटीर येवन तेणें पळयलें आनी आतां आमकां बरी वाट मेळतली म्हणून आमी सोदलें ना. आतां पळय हो धक्को आतां 10-12 वर्सां जालीं 7-8 कॉन्ट्रॅक्टर येवन गेले सगळे बांदले तो धक्को जायना कळ्ळें न्ही. आतां कितें जाता पळय आमचे हो स्पॅन अख्खो मोडून उडयला आमकां इनकन्विनियंट जाता धक्को चलोवपाकूच इनकन्विनियंट जाता आनी त्या वटेनूय आमकां ड्रेजींग ना सो आमकां ड्राफ्ट मेळना बोटींग सो आमी मिनिस्टराकूय रिक्वेस्ट केल्लें आनी आमच्या जीएसआयडीसीकूय रिक्वेस्ट केल्लें की एकदां धक्को आमचो कंप्लीट कर म्हणून. सो आज ऑनरेबल मिनिस्टरान आमच्या फिशरीज मिनिस्टरान जॉयंट इन्स्पेक्शन दवरलेलें आमच्या जीएसआयडीसीचें आनी ताजें सो आज तें केलां जॉयंट इन्स्पेक्शन केलां आनी आमकां दिसता जातलें बेगीनशें मिनिस्टरान एश्योरंस दिला आमकां बेगीनतले बेगीन करून दिता आनी आमी मागता आमकां सामकें इनकन्विनियंस जालां थंय आमकां जायना धक्क्याचेर आतां कितें आतां आज अशें आज बोटी येवंक ना आमच्यो नॉर्मली एक 10-12-15 बोटी बसून आयल्यार आमकां इनकन्विनियंट जाता जायना धक्क्याचेर आमकां काम करपाक सामकें आमचें इनकन्विनियंस जाता ना ना. आतां कितें जालां पळय दुसरो धक्को मोडून उडयला न्ही आतां पळय अरावंड 50% आमचो वर्कींग धक्को मोडून उडयला आमकां बोटी आयल्यार एक्स्ट्रीमली ह्या कॉर्नराक माल भरचो पडटा आयस मारपाक आमकां इनकन्विनियंट जाता सो आमी एक आमकां आतां मोडला त्या धक्क्यार एक ल्हान टेम्पररी आमकां स्पॅन एक ब्रिज स्पॅन बांदून दिवन सांगिल्लो सो इतले तरी आमकां कन्विनियन्स एट अ मुमेंट टेम्पररी जातलें म्हणून आमी रिक्वेस्ट केलो जीएसआयडीसी कडेन ना. आतां नवो ब्रिज बांदपाक हे नवो धक्को बांदपाक तो मोडिल्लो न्ही स्पॅनूच मोडला आतां जमीन आसता पळय जमीन फ्लोर मोडला न्ही सो आतां तो एटलिस्ट तो मदीं ब्रिज घाल्यार आमकां मातशें वर्कींग आमचें कन्विनियंट जातलें म्हणून तो टेम्पररी तरी बांद म्हणून कित्याक धक्को आमचो आतां पडींग आहा आतां 3 वर्सां तरी एक्टिविटीज कांयच चालू ना सो एटलिस्ट तो बांदल्यार आमकां कन्विनियंट जातलें. तुमी डेंगू जाता म्हणून मेन्शन केल्लें ना ना कितें आतां पळय तें फ्लोर आसा पळय आमचो बांदलेलो नवो धक्को तो मातसो झिपझॅप आहा सो ताजेर जर उदक स्टॅग्नेट परत परत आमी 2-3 धक्को धुता तरी उदक स्टॅग्नेट उरता आमकां फाटल्या दिसांनी हें जाल्लें की थंय उदक स्टॅग्नेट उरून मातसो डेंग्यू जाल्लो म्हूण आमी तें मातशें शिमीट घालून आतां सद्या नॉर्मलायज केलां पूण आमी ताका तें रेक्टिफाय फॉर लाँग टायम रेक्टिफिकेशन मागलां कर म्हणून. कॉन्ट्रॅक्टर काम सोडून गेला प्रॉब्लम दुसरो कितें आमी दुसरो कन्सल्टंट घेवन अर्धवट काम करूं शकना सो एज इट इज आहा पळय तें कंप्लीट करप आनी तेज्या उपरांत नेक्स्ट स्टेप पळय आहा ते मागीर परत बाकीचें काम करून तेज्या वयचें बरें करप. कित्याक सोडून गेलां कॉन्ट्रॅक्टर काम तें
नको रे तो सोडून गेलो ते किती आहात फॉर्मॅलिटी करतो जे एस आय डी सी केलेलं आहे आम्ही एजन्सी ना कन्स्ट्रक्शन जे एस आय डी सी केलं जे एस आय डी सी ते सोडून गेलं सो त्यांच्याने आमकां जे ती अर्ज आहे ना म्हणलेलं आहे आम्ही काय एजन्सी परत न्हू जे अर्धवट सोडलं ते तुम्ही कम्प्लीट करा उरलेला भाग आहा तो माझ्या नवा टेंडर माझ्या विचार करतो पण यार त्रास हे भुटकारांक झाले ना ते अर्धे त्रास सोडून नवी एक्स्ट्रा दिसतले त्रास म्हणजे असतात न्हू आता बरी करून केन्ना बरे ना जातले किती प्रत्येकाक जो इन्फ्रास्ट्रक्चर आहा जी सोय आहा ते बऱ्यांचं बरेच जाय म्हणून आणि गव्हर्नमेंटचे काम त्यांना जाय तसे खूप बऱ्यांचे बरेच दिवपूच